नमस्कार, 17 मे ची यावल शहर व तालुक्याला अतिशय दिलासा देणारी आणि एक चिंता करायला लावणारी बातमी आहे। कारण 15 मे रोजी यावल तालुक्यातील हिंगोणा या गावातील एक 75 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका महिलेचा उपचारादरम्यान सावदा येथे मृत्यू झाला होता। तेव्हा सदर महिलेमध्ये कोरोना संदर्भातील लक्षणे आढळल्याने रायगडच्या आरोग्य विभागाकडून सदर महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते। त्याचा रिपोर्ट आज रविवारी निगेटिव्ह आलेला आहे। मात्र या दरम्यान या 2 दिवसात सदर मृत महिलेच्या कुटुंबातील 5 सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर जणू कोणी सामाजिक बहिष्कारच टाकला की काय अशी परिस्थिती समाजात निर्माण झाली होती। तेव्हा मित्रांनो, प्रशासनाने आपल्याला कळवले आहे, मी पण आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला कोरोना विषाणू या आजाराशी लढायचं आहे, आजारी व्यक्तीशी नाही। आपल्याला जी आजारी व्यक्ती आहे, जी पॉझिटिव्ह, त्याच्याशी सुद्धा आपल्याला सन्मानाने वागायचं आहे, त्याला धीर द्यायचा आहे, तेव्हाच आपण ही लढाई जिंकू शकतो। अन्यथा आपणच एकामेकामध्ये सामाजिक दरी निर्माण करून घेऊ। तेव्हा मी आपल्याला पुन्हा विनंती करू इच्छितो, जर एखादी गावात, एखादी शहरात, एखादी ग्रामीण भागात कोरोना संशयित व्यक्ती आढळला तर त्याच्या समाजावर कोणीच बहिष्कार टाकण्याचं कारण नाही आहे। आपल्याला त्यांना धीर देण्याची गरज आहे। केवळ सोशल आणि शारीरिक अंतर ठेवून आपल्याला त्या व्यक्तीशी बोलायचं आहे, तोंडाला मास्क लावायचा आहे, सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ करायचे आहे। मात्र आपण सर्वांना एकमेकाला सहानुभूती देऊन धीर देण्याची गरज आहे मित्रांनो। कारण हिंगोणा येथील मृत झालेल्या त्या महिलेचं नाव विभावरी दिनकर राणे, वय 75 असे आहे। त्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे। आज त्याचे कुटुंब सुखी आणि अगदी आरोग्य संपन्न आहे, तेव्हा त्यांच्यापासून घाबरायचं काहीच कारण नाही आहे। कारण कोरोनाची लक्षणे हे सर्वसामान्य सर्दी झालेल्या त्याचप्रमाणे ताप येणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भातील सारख्याच असतात। तशी व्यक्ती ही कोरोना बाधित आहे असं नाही आहे मित्रांनो। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण आजारी व्यक्तीशी लढायचं नाही आहे, आजाराशी आपल्याला लढायचं आहे।